नमस्कार बालमित्रांनो आज आपण तुमच्या पाठ्यपुस्तकातील नवव्या क्रमांकाची कविता हळूच या हो हळूच या ही समजून घेणार आहोत तर ही कविता मुलांनो कुसुमाग्रज यांनी लिहिलेली आहे आता आपण ती ओळी ओळीने समजून घेऊया ह्या कवितेमध्ये हळूच या हो हळूच या गोड सकाळी ऊन पडे दवबिंदूचे पडती सडे म्हणजे काय रे मुलांनो हळूचं या हो हळूचं या असं कुणाला म्हटलं असेल आणि कोणी म्हटलं असेल तर बघा हळूचं या हो हळूचं या असं त्या छान सुंदर फुलांनी म्हटलेलं आहे कोणाला तर तुमच्यासारख्या छोट्याशा येवल्याशा मुलांना म्हटलेलं आहे हळूचं या हो हळूचं या मुलांनो तुम्ही कसं या आमच्याकडे हळूचं या हळूचं या गोड सकाळी ऊन पडे बघा पहाट असते पहाटेचा सूर्य हा सुंदर लाल तांबूस रंगाचा असतो आणि ती सकाळ आपल्याला हवी हवीशी वाटते अशा या गोड सकाळी ते जे ऊन पडते त्याचबरोबर दवबिंदूचे सडे देखील पडतात दवबिंदू म्हणजे काय रे मुलांनो तर पहाटे पहाटे पानांवरती फुलांवरती पाण्याचे जे थेंब पडतात त्यांना दवबिंदू असे म्हणतात तर ह्या दवबिंदूचे पडती सडे सडा तुम्हाला माहिती आहे ना बरोबर आई जी सकाळी सकाळी आपल्या अंगणामध्ये सडा टाकते शेणाचा शेण कालवून पाण्यामध्ये सळा टाकते तसं सळा टाकल्यामुळे काय फरक पडतो तर सकाळी धूळ उडत नाही का? नाही का माती उडत नाही म्हणून आई सळा टाकते तसा दवबिंदूचा त्या छोट्या छोट्या थेंबांचा पाण्याच्या थेंबांचा सडा त्या पाण्यावरती पानांवरती पडलेला आहे नाही का हिरव्या हिरव्या पानातूनी वरती येऊनही फुललो जगती असं कोण म्हणताय तर असं म्हणतायत ती छान छान रंगबिरंगी फुलं म्हणतायत काय म्हणतायत हिरव्या हिरव्या पानातूनही छोट्या छोट्या हिरव्या पानातून वरती येऊन म्हणतायत येऊनी फुललो जगती जगती म्हणजे काय तर यार जगा मदे। सकाड़ी सकाड़ी या जगामध्ये सकाळी सकाळी या जगामध्ये येऊन पानामधून बाहेर येऊन आम्ही फुललो आहेत हृदय आमूची इवलीशी परिगंधाच्या मधिराशी असं का म्हटलं आहे फुलांना का हृदय असते पण कवीने कल्पना केलेली आहे आपल्याला जसे हृदय असते तसे त्या फुलांना देखील मध्ये मध्य भा मध्यभागामध्ये हृदय आहे अशी कल्पना कवींनी केलेली आहे हृदय अमुचे इवलिशी इवलिशी म्हणजे काय छोटेसे परिगंधाच्या मधिराशी त्याच्यामध्ये काय आहे तर गंध आहे गंध म्हणजे सुवास आणि मधी आहे राशीसारखा ढिगासारखा आहे तो सुगंध त्या फुलांच्यामध्ये नाही का म्हणून म्हटलं आहे हृदय हृदयामुचे इवलीशी परिगंधाच्या मधी राशी हा सून डोलून देतो उधळून फुलं काय करतायत हसताहेत डोलताहेत कशावर डोलतायत वाऱ्यावरती डोलताहेत आणि हा सुगंध उधळून देत आहेत आपल्या सर्वांना देत आहेत सुगंध या तो सेवा या हळूच या पण हळूच या सुगंध म्हणजे काय तर छान फुलांचा वास छान वास तो तुम्ही सेवाया या म्हणजे ग्रहण करायला या घ्यायला या हळूच या पण हळूच या कधी पानांच्या कधी पानांच्या दडून दडू म्हणजे काय लपणे लपून बसणे कधी पानांच्या आड दडू फुलं म्हणतायत आम्ही कुठे दडणार आहोत कुठे लपणार आहोत कधी पानांच्या आड कधी आणू लटकेचं रडू लटकेचं म्हणजे खोटे खोटे रडणे कधी आणू लटकेचं रडू कधी वाऱ्याच्या झोताने म्हणजे झोताने म्हणजे काय वेगाने कधी वाऱ्याच्या झोताने डोलत बसतो गमतीने तरचे रंग किती अमुच्या या अंगावरती नाही का तरचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे असे वेगवेगळ्या प्रकारचे रंग त्या फुलांमध्ये आहेत ती फुलं वेगवेगळ्या प्रकारची रंग आहेत रंगांचे आहेत अमुच्या या अंगांवरती म्हणजे त्या फुलांच्या अंगांवरती फुलं भिन्न भिन्न प्रकारची आहेत भिन्न भिन्न प्रकारच्या रंगांची आहेत पुढे बघू निर्मल सुंदर अमुचे अंतर त्या फुलांचे अंतर अंतर म्हणजे मन कसे आहे निर्मल सुंदर निर्मल म्हणजे स्वच्छ निर्मल स्वच्छ सुंदर असे त्या फुलांचे मन आहे त्यांचे अंतर आहेत अशी ती फुलं म्हणतात आहे या आम्हाला भेटाया ती फुलं सांगतात आहे तुम्हाला तुमच्या सारख्या छोट्या छोट्या मुलांना या आम्हाला भेटाया पण हळूच या हो हळूच या समजली ना मुलांना ही कविता ही कविता तुम्हाला पाठ करायची आहे आणि आपल्या पालकांना समजावून सांगायची आहे त्यांना देखील ही कविता म्हणून दाखवायची आहे